नमस्कार, मी ऋषिकेश गोसावी आपलं सहर्ष स्वागत करतोय प्रबंधभूमीच्या बातमीपत्रामध्ये। तर आता बातम्या बघूया सविस्तर। दिंडोरी तालुक्यातील वाघाळ डाव्या व उजव्या काव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईन द्वारे नेण्याचा घाट वाघाडा प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे। या योजनेस लाभधारक संतप्त शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईनला तीव्र विरोध दर्शविला आहे। बंदिस्त पाईपलाईन द्वारे सिंचनाचे पाणी नेण्याच्या विरोधात लाभधारक शेतकरी एकवटले असून दिंडोरी शहरातून मूक मोर्चा काढून तहसीलदार बाबासाहेब गाडवे यांना निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे। पाईपलाईनचा घाट घातलाय तो अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे आणि लाभधारक जे शेतकरी आहे त्यापासून वंचित राहणं आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी वन्य प्राणी यांचं मोठ्या प्रमाणात त्रास होणार आणि पर्यायानं ते गावात किंवा वस्तीवर घुसणार आणि अशी जर मोठी हानी होत राहिली तर ती शासनाला शेतकऱ्यांना न परवडणारी आहे। त्यामुळं ह्या पाईपलाईनना सर्व शेतकऱ्यांचा तीव्र असा विरोध राहील आणि पर्याय वेळ आल्यानंतर रस्त्यावर सुद्धा शेतकरी उतरतील। तर शासनानं योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि ही पाईपलाईन झालीच नाही पाहिजे असा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी आज या ठिकाणी नमूद करतो। आघाड प्रकल्पस्तरीय उचल पाणी संस्था असो प्रवाही संस्था असो याचा ही जी बंदिस्त पाईपलाईन होत आहे याला आमचा तीव्र विरोध आहे। याला कारणही तसंच आहे, कारण बंदिस्त पाईपलाईन जर झाली तर सर्वात मोठे पर्यावरणाची हानी होणार आणि पूर्व भागाची शेतजमीन आणि पश्चिम भागाची शेतजमीन याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पूर्व भागाची जमीन ही कसदार आहे तर आमची जमीन माळ रान आणि डोंगराळ आहे। आत्ता कुठं आम्ही इथं द्राक्ष बागायतदार नव्यानं झालेलो आहोत, तिकडे एकदा पाणी जर भरलं तर एक महिन्याभर पाणी भरायची गरज नाही तर इथं आम्हाला दिवसाआड पाणी लागतं। बंदिस्त पाईपलाईन जर झाली तर समन्यायी पाणी व्यापाटाचा वाटपाचा जो अधिकार आहे तो आमच्यापासून हिसकावून घेतला जाईल। आजपर्यंत महासंघानं ज्यावेळेस ज्या सभासदत्व त्यांनी तयार केलं आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी आमच्या उचल पाणी वापर संस्थावाल्यांचा सभासदत्व रद्द केलं, म्हणजे अर्थात सभासदच केलं नाही, याच्यामुळं या महासंघामध्ये आम्ही सभासद नाही त्यामुळं आम्ही खऱ्या अर्थानं त्यांच्याशी भांडू शकत नाही। हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि म्हणून या पाईपलाईनला आमचा सक्त विरोध राहील। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।